स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्यावर अज्ञात तरुणांनी हल्ला करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना सकाळी 10 वाजल्याच्या सुमारास घडली असून बांगर यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रभाकर बांगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मी व माझा सहकारी वनाजी बांगर हे विघ्नहर सहकारी साखर कारखाना येथे मीटिंग असल्याने सकाळी दुचाकीवर जुन्नर येथे जाण्यासाठी निघालो होतो. 10 वाजताच्या सुमारास तरुणांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना थांबवून रस्त्याच्या बाजूला अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या आरोपीला उत्तर देताना आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णुकाका म्हणाले की प्रभाकर बांगर यांच्या धक्काबुक्कीशी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा कुठलाही संबंध नसून बांगर यांनी जिभेला आळा घालावा, चांगले बोलावे, तसेच लोकशाही मार्गानेच काम करावे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विष्णुकाका हिंगे पाटील यांनी दिला. मंचर तालुका आंबेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परिस्थिती यांनी त्या ठिकाणी निर्माण केली आहे. त्यांनी आरोप केलाय की याच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि वळसे पाटील साहेब आहेत. तर वळसे पाटील साहेबांच्या बाबतीमध्ये बोलत असताना यांना लाजा वाटल्या पाहिजे की वळसे पाटलांनी अशा कृत्याला कधी आयुष्यामध्ये त्या ठिकाणी साथ दिली नाही किंवा प्रोत्साहन देखील दिलेलं नाही. हा तालुका अत्यंत संत सज्जनाने आणि शांततेने वागणारा हा तालुका आहे. ह्या तालुक्याची ही संस्कृती आहे आणि ही संस्कृती जपत असताना झुंडशाहीला किंवा गुंडशाहीला नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी कधीच समर्थन केलेलं नाही याचा मी गेले 30-35 वर्ष त्या ठिकाणी साक्षीदार आहे. परंतु आज मात्र काहीतरी स्टंटबाजी करून नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांना बदनाम करून स्वतः काहीतरी वेगळं एक व्यक्तिमत्व स्वतःच आहे हे दाखवण्याचा काही मंडळी जे प्रयत्न करतात त्यांचा हा असलेला प्रयत्न कधीही त्या ठिकाणी यशस्वी होणार नाही. मी या निमित्ताने एकच सांगतो की या धक्काबुक्कीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नामदार दिलीपरावजी वळसे पाटील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही कार्यकर्त्याचा काळी मात्र त्या ठिकाणी संबंध नाही. आपण आपल्या तोंडाला त्या ठिकाणी जिभेला आळा घालावा, नीट वागावा, चांगलं बघावा आणि लोकशाहीने जे अधिकार दिले त्याचा वापर हा लोकशाही पद्धतीनेच त्या ठिकाणी करावा हे उमटणं हे निश्चित आहे. आणि ही प्रतिक्रिया उमटून जर कधी प्रभाकर बांगर यांच्यावर हा हल्ला झाला असेल तर या हल्ल्याचा मला निश्चितपणे अभिमान आहे. कारण या पुढच्या काळात आमदार वळसे पाटील साहेबांवर जर अशा पद्धतीने कोणी बोलणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि आमदार वळसे पाटील साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते हे कदापि सहन करणार नाही. या पुढच्या काळात कोणत्याही जो विषय असो, संस्थेचा असो किंवा राजकारणात असो, टीका जरूर करा, परंतु टीका करता असताना तारतम्य बाळगा. जर तारतम्य बाळगलं नाही तर निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जशाच तसे उत्तर देतील असा मी इशारा या निमित्ताने आपणा सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी या तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना देत आहोत एवढी सर्वांनी नोंद घ्यावी. आज सकाळी 10:15-10:30 मी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याकडं कारखान्यावर मीटिंगसाठी निघालो होतो. कारखान्याचे चेअरमन यांनी आम्हाला चर्चेसाठी निमंत्रण दिलं होतं. अंतिम हप्ता विघ्नहर सहकारी साखर कारखान्यांचा 400 रुपयांनी मिळावा ही आमची मागणी होती. त्या संदर्भात सत्यशील शेरकर चेअरमन यांच्याशी माझं बोलणं झालं होतं आणि त्यांनी आज आम्हाला 11 वाजता चर्चेला बोलवलं होतं. आणि त्या संदर्भात शेतकऱ्यांना आवाहन करणारे माझा व्हिडिओ व्हायरल केला होता आणि शेतकऱ्यांनी देखील या मीटिंगसाठी यावं असं मी आवाहन केलं होतं. आणि ही गोष्ट लक्षात ठेवून या लोकांनी माझी पाळत ठेवून माझ्या घरापासून माझ्या ते लक्षात आलं नाही पाठीमागं मोटरसायकलवर माझा पाठलाग केला. पण कळंब बायपासच्या जवळ गेल्यानंतर तिथं संतोष माशेरे आणि ऋषी वरपे या दोघांनी 2 मोटरसायकलवर मला थांबवायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मी गाडी थांबवल्यानंतर त्यांनी मला गाड्या आडव्या लावून गाडी थांबवायला भाग पाडलं. माझ्या गाडीवर लात मारली आणि खाली उतरल्यानंतर चौघाजणांनी सुरुवातीला माझ्यावर हल्ला चढवला. लाथाबुक्क्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर परत 5-6 लोक आले, 5-6 कार्यकर्ते आले. त्यांनीसुद्धा जवळपास 10-12 जणांनी एकत्रित माझ्यावर हल्ला करायला सुरुवात केली. जाड बांबू काठ्यांनी ते मारहाण करत होते. कोण लाथाबुक्क्यांनी मला मारहाण करत होते.
माझ्या पोटात पण लाथा घातल्या, मला बांबूनी पण मारहाण केली, अर्धा तास मला मारहाण करत होते मी खाली। अतुल साबळे, झुमॉन न्यूज, अंबेगाव।